पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागेच्या प्रश्नामुळे तो गेले कित्येक वर्ष रखडला होता. आता हा प्रस्ताव मार्गी लागण्याचे चिन्ह आहे. शिवसृष्टी कशी असावी याचा सविस्तर आराखडा ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी बनवला. काय आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये, कशी असेल पुण्यामधली ही शिवसृष्टी, शिवसृष्टीची वैशिष्ट्य काय असतील, जाणून घेऊयात नितीन देसाईंकडून. आता आपण जाणार आहोत शिवनेरी किल्ल्यात. शिवनेरीच्या अंतर्भागात जिजाऊ आई साहेबांनी बाल शिवाजीवर केलेले संस्कार, छत्रपतींच्या बालपणातील इतर ठळक प्रसंग दृकश्राव्य माध्यमातून दाखवले जातात. महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे आहेत आणि त्यातनं महाराज काय होते हे खरं अर्थाने समजतील अशा पद्धतीने हिरोजी इंदुलकरांना नमन करत, हिरोजी इंदुलकरांनी ज्या पद्धतीने त्या गडांची रचना केलेली, मग तो महादरवाजा असो, दरवाजात तर तो एस टाईपचं वळण असो, कशा पद्धतीने शत्रू आल्यानंतर थोडक्या कमी लोकांमध्ये आपण त्यांच्यावरती विजय घेऊ शकतो आणि तो किल्ला अभेद्य राहू शकतो. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.